आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. या भागातील गणेश मूर्ती अजूनही हलवल्या नसल्याबद्दल आणि नागरिकांचं स्थलांतर केलं नसल्यानं आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बापट कॅम्पमध्ये कुंभार समाजाची 500 अधिक कुटुंब राहतात. या सर्व कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काहींनी स्थलांतर केलंय, मात्र या ठिकाणी तयार झालेल्या मोठ्या गणेश मूर्ती बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. यावर आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मार्केट कमिटीची जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच मूर्ती ठेवण्यासाठी शेड, वाहतुकीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचगंगा नदीची पाणी पातळी 2 फूट कमी असतानाही बापट कॅम्प परिसरात पाणी आल्यामुळं आमदार पाटील यांनी चिंता व्यक्त केली. इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायची हा प्रश्न होता, आणि म्हणून आता मार्केट कमिटीला मी ताबडतोब 4 शेड उपलब्ध करून द्यायला सांगितले. महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली, आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत, कारण की पाणी उद्या वाढलं, कारण की आपण बघतो की रात्रीत वाढायला लागले, आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला अलमटीतनं पाणी सोडून सुद्धा जे मागच्या वेळी पाणी 43 यायला पाहिजे होतं ते 41 आलं. जे 45 फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते 43 आलं. म्हणजे 2 फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा. म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी, आम्ही असणार आहे, कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळेचं प्रेडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागलं, कारण की आत्ता 2 फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे 19 आणि 21 पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे, आणि अलीकडं म्हणजे 2 फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईन्स आपण ठरवल्या तिथं आलेले असं साधारणपणे चित्र आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ मार्केट कमिटीमध्ये मूर्ती ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह जाधववाडी हायस्कूलमध्ये नागरिकांच्या स्थलांतराची सोय करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी ज्या घरांमध्ये पाणी आलंय त्या घरांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी 2019 आणि 2021 महापुरावेळच्या आठवणी सांगत सध्या भेडसावणाऱ्या समस्या सांगितल्या. याप्रसंगी आमदार तुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक राजू लाटकर, तौफिक मुल्लाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास बापू कदम, सतीश बाचणेकर, प्रकाश कुंभार, सागर तहसीलदार प्रकाश आरळेकर, संजय बस्तवडेकर, दत्तात्रय निवगेकर, किरण माजगावकर, संभाजी ठाणेकर, महेश वाळके, सुमित कुंभार आदींसह कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बापट कॅम्पबरोबरच आमदार सतेज पाटील यांनी कदमवाडी इथं पूर पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी नागरिकांना या समस्या तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन दिलं.